मासूम एससीएल फाउंडेशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून आज मुख्याध्यापक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये 19 एनएमसी शाळेचे आणि 5 रात्र शाळेचे मुख्याध्यापक सहभागी झाले होते. सदर सभेमध्ये एसएससी निकाल वृद्धी संदर्भात कोणकोणते उपक्रम राबवण्यात यावेत याबाबत चर्चा झाली. 10वी मधील सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी रविवारी जादा वर्ग सुरू करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी सहमती दर्शवली आणि 7 सेंटरवर 19 डिसेंबर पासून या क्लासेस सुरू होत आहे. या सभेमध्ये नागपूर महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी श्रीमती प्रीती मिश्री कोटकर आणि उपशिक्षण अधिकारी श्री सुभाष उपासे यांनी मार्गदर्शन केले. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. नागपूर महानगरपालिकेच्या मराठी आणि हिंदी माध्यमाच्या मुख्याध्यापकांची आज सहविचार सभा इथे भरवण्यात आलेली आहे. या रविवारपासून आम्ही आमच्या शाळेतील जी थोडी गणित विज्ञान आणि भाषेमध्ये कमकुवत असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनाचे वर्ग आयोजित करणार आहोत आणि या आयोजनामध्ये मासूमचं सहकार्य आहे, मासूमचा सहभाग आहे आणि एकंदरीतच दर वर्षीप्रमाणे मासूम महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे काही काम करत आहे ते त्या कामाची मुख्याध्यापकांना पुन्हा एकदा ओळख करून द्यावी यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मासूम एसएल फाउंडेशन आणि नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या सहभागाने बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही एनएमसी स्कूल आणि नाईट स्कूलसोबत करत आहोत. प्रकर्षाने एसएससीचा रिझल्ट वाढवण्यासाठी जे काही ॲक्टिव्हिटी उपक्रम राबवण्यात येणार आहेत मासूमतर्फे त्याच्यासाठी नागपूर महानगरपालिकाकडून खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला मिळतं आहे. जे काही मुलांची रिक्वायरमेंट आहे, कमजोर विद्यार्थ्यांसाठी जे काही एक्स्ट्रा क्लासेस असतील किंवा त्यांचे प्रिलियम एक्झाम्स 21 अपेक्षित सेट्स किंवा क्वेश्चन सेट्स याचं जे काही मटेरियल आहे ते आमच्याकडून आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि ह्या नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या विद्यार्थ्यांचा 10वीचा निकाल मॅक्झिमम राहील या दृष्टीने आमचं काम चालू राहील. नक्कीच थोडासा आम्हाला इथे पण त्रास होतो आहे, कारण ही मुलं जी आहे ती शाळाबाह्य मुलांना शाळेमधून आणणं हा आमच्यासाठी थोडासा चॅलेंजेस आहे, पण तेही आम्ही प्रयत्न करतो आहे की मुलांना कसं आणता येईल, कशा पद्धतीने शाळेमध्ये जोडता येईल हाही आम्ही प्रयत्न करत होतो. त्याबरोबर एस सी एल फाउंडेशनच्या मदतीने आता आमच्याकडे नागपूरच्या रात्रशाळा आहेत, 5 रात्रशाळा आहेत, तिथे मुलांना धान्य वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो, छोटंसं किट देतो किंवा मुलं आकर्षित होवं आणि शाळेमध्ये यावी हा आमचा उद्देश आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट.